मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढेसुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करत आहेत. जे बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी धडा शिकवला, काँग्रेसला जवळ करू नका म्हणाले, आज त्याच बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केलंय. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला विरोध केला आणि आता उभाटा काँग्रेसला मतदान करते, अभिमानाने मतदान करते. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे. हा काळा दिवस शिवसेनेतला आहे. त्यांनी मतदान केलं असलं तरी सुद्धा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मतदान करणार. मला बोलायचं नाही, चोरांवर बोलायचं नसतं. पक्ष चोरांबद्दल मला बोलायचं नाही, चोरांवर बोलायचं नसतं. महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल. तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही. चोरलेला आहे, चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत, ते धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाच आहे, धनुष्यबाण नाही आहे. मुळात असं आहे, आमच्यावर जे म्हणत आहेत की आम्ही डुप्लिकेट केलं का ओरिजिनल केलं ते 4 तारखेला कळेल. पण ओरिजिनल काँग्रेसचे पाय चाटण्यासाठी आज अख्खी उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली अर्धा तास लाईनीत उभे होते. कशासाठी? तर काँग्रेसचे पाय चाटण्यासाठी. त्यामुळे ह्यांनी आमच्यावर बोलावं की आम्ही डुप्लिकेट यायला केलं का काय केलं. शेवट कोर्टाने ओरिजिनल सांगितलं, संजय राऊत कोण ठरवणार डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी? ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटतं.